नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला घेऊन सीबीआय गेस्ट हाऊस इथं दाखल झाली आहे. सीबीआयचे अधिकारी सिद्धार्थला घेऊन आले. काल केलेल्या नाट्य रूपांतराबाबत सिद्धार्थची चौकशी केली जाणार आहे. यावेळी महेश शेट्टी देखील चौकशीला उपस्थित राहणार आहेत. चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग लवकरच सुरू करता येणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेली आहे. आणि यावेळी कॅमेरा समोरच्या व्यक्तीने मास्क घालणं बंधनकारक नसून कॅमेरामागच्या व्यक्तीला मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी पुणे मनपाने 45 फिरते हौद तयार केलेले. त्यांचं नुकतंच औपचारिक उद्घाटन झालं. महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांच्या हस्ते या फिरत्या हौदांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. पुण्यात यावेळी कोरोना महामारीमुळे पालिकेनं नागरिकांना नदीपात्रात विसर्जनाला बंदी घातली. तरीही काही लोक नजर चुकवून थेट नदीपात्रातच मूर्ती विसर्जन करताना दिसत आहेत. काल गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले. दिवसभर गणरायाची भक्तिभावाने पूजा आरती करण्यात आली. मात्र आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी पालिकेने तयार केलेली नियमावली तयार केली. मात्र कोरोनाचं सावट असल्याने अनेक कडक नियमावलींचं पालन करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं. राज्यातील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी ई पासची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हा सीमाबंदी निर्णय घेतला असून केंद्र सरकारच्या या नवीन गाईडलाईनचा विचार राज्य सरकार करून योग्य निर्णय घेईल आणि याबाबत पुढील काही दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्य शासन पुढील काही दिवसात याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची शक्यता आहे असं देशमुख यांच्या ट्विटवरून दिसून येत आहे. राज्यात आता जिल्हाबंदी तसंच राज्यबंदी असून ई पास जो आहे तो प्रवासाकरता गरजेचा नसल्याचं एकूण दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात कृषी विभाग गंभीर नाही तर राज्यातील कृषी विभाग झोपला आहे का असा सवाल राज्यातील बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आधी बोगस बियाणं आता पिकावर रोग अशी टीका करत राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं दिसतं. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता चक्क 30 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात तब्बल 69,339 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 912 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची होणारी ही वाढ खरंच चिंता व्यक्त करणारी आहे आणि ज्याप्रमाणे आता अनलॉकची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढताना दिसते. त्यामुळे सर्वांनीच आता अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं. जिल्ह्यातील इंडिया गेट भागात मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मॉर्निंग वॉक तसंच सायकलिंगसाठी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे आणि त्यामुळे खरंच आता लोकांमध्ये कोरोनाबाबत भीती उरलेली आहे की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग जो आहे तो वेगानं वाढताना दिसतोय. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या 30 लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आणि ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली तर अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा भारत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे भारतामध्ये. आणि चिंताजनक बाब म्हणजे भारतात मागील 16 दिवसातच 10 लाख रुग्ण आढळून आले. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 14,000 वर गेली आहे. राज्यात सद्यस्थितीला कोरोनाचे 1,69,516 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि दिलासादायक बाब म्हणजे 9,241 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 71.45% गेलं. कोरोना साथीवर मात करण्यास किमान 2 वर्ष लागू शकतात. त्यासाठी लसीसह उपलब्ध सर्व साधनांचा वापर करावा लागेल असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसस यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांच्यामध्ये साधारण 2 वर्षांचा कालावधी कोरोनाची साथ संपवण्यास लागणार असला तरी 1998 स्पॅनिश फ्ल्यूची साथ घालवण्यास लागलेल्या काळापेक्षा कमीच म्हणता येईल. जगभरात सध्या सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे, कोरोनाची लस कधी येणार आणि ती लस कधी कोणाला मिळणार.
हा प्रश्न उपस्थित केला जातो आणि यावर आता जागतिक आरोग्य संघटनेनं एक मेगा प्लॅन तयार केला आहे जो सर्व देशांना दिला जाणार आहे. दरम्यान याची अंमलबजावणी सक्तीची नसून तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी होणार आहे. कोरोनावर लस आली आणि ती फक्त प्रगत देशांमधल्याच लोकांना मिळाली तर ते जगावरचं आणखी एक मोठं संकट असेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. कोरोनावर लस आली तर ती सर्वात आधी जगात सर्वाधिक गरज असलेल्या भागात द्यावी, तसंच ज्या देशांना लस मिळेल त्यांनी प्राधान्यक्रम ठरवावा असंही आरोग्य संघटनेनं म्हटलंय. वयोवृद्ध नागरिक, शुगर, ब्लड प्रेशर असे आजार असलेले नागरिक यांना ती आधी दिली पाहिजे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. कोरोनाच्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झालेले आहेत. मनसे नेते बाण अनगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी अशी मागणी केली आहे. आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे आणि या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही असं नांदगावकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. जिल्ह्यात आता सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. सुरुवातीला कोरोना रुग्ण शहरात आढळत होते, मात्र आता कोरोना रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. आज 49 लोक पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 608 जाऊन पोहोचली असून 200 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 12 मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या चांगलीच वाढली आहे. काल गेल्या 24 कोरोनाचे 1061 नवे रुग्ण आढळून आले तर 13 कोरोनामुळे मृत्यू झाला. तर काल 946 कोरोनामुक्त झालेले. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांच्या एकूण रुग्णसंख्येने 40,000 आकडा पार केला. कल्याण डोंबिवलीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढलेत. आज 421 कोरोनाचे जे रुग्ण त्याची नोंद झालेली आहे. डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिममध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांनी 100 पार केलेली आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रांतात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात असतो. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं संकट उभं आहे आणि त्यामुळे नियम आणि अटीचं पालन करून हे उत्सव साजरे केले जातात. मात्र गणेश उत्सवाच्या कालखंडात कोरोनाशी दोन हात करत असलेल्या कोरोना योद्धे आणि रुग्ण मात्र उत्सवापासून दूर राहिले होते. मात्र कल्याण ग्रामीण भागातील दावडी इथल्या असलेल्या एका कोविड रुग्णालयात गणेश उत्सव साजरा केला गेला आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्णांनी आणि डॉक्टरांनी जल्लोषात आरती केली. रुग्णांना लाडू मोदकाचा प्रसादसुद्धा मिळाला. नागपुरात कोरोना रुग्णांनी 19,000 आकडा पार केलेला आहे तर मृतांचा आकडा जो आहे तो 700 जवळपास गेला आहे. नागपुरात जिल्ह्यात काल दिवसभरात आणखी 869 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे 683 रुग्णांचा मृत्यू झाला. कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. रत्नागिरी दिवसभरात 970 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3,345 वर गेली तर दिवसभरात 3 मृत्यू झाला. सिंधुदुर्गात 130 नवे कोरोना रुग्ण आढळले. हातणी ते दुधा या राष्ट्रीय महामार्गावरील घाट नांद्रा गावाजवळ बायपाससाठी शेत जमिनीचं भूसंपादन करू नये अशी आग्रही मागणी करत घाट नांद्रा इथल्या 7 शेतकऱ्यांनी सामूहिक उपोषण आणि आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला देऊ केला. जमीन अधिग्रहण केली पण तर परिवारासह आत्महत्या करू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुली इथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. हत्यारांसह राहुरी शहरातील मुळा नदीवर असलेल्या पुलाजवळ 6 दरोडेखोर दबा धरून बसले होते. राहुरीचे पोलीस अधीक्षक मुकुंद पाटील यांनी सहकाऱ्यांसह पाठलाग करत 4 आरोपींना ताब्यात घेतले तर 2 पसार झालेत. पोलिसांनी दरोडेखोरांकडून चोरीच्या बाईक आणि इतर साहित्य जप्त केलं. सोलापुरात एकाच रात्री 5 मोबाईल शॉपी आणि 1 कॉम्प्युटर दुकान चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना समोर आली. या सर्व दुकानातून लाखोंचं साहित्य जे आहे ते चोरीला गेल्याचा आरोप दुकान मालकांनी केला आहे. हरियाणा राज्यातील एका कुख्यात टोळीने ही चोरी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक, नवीपेठ, चौपाड, मार्केट यार्ड परिसरातील दुकानांमध्ये ही चोरी करण्यात आली आहे. गुजरातच्या टिमेटे गावातील पुलावरून वाहत्या पाण्यात ट्रक घालणं ड्रायव्हरला चांगलंच महागात पडलं. पाण्याच्या प्रवाहामुळे हा ट्रक नदीत घसरला. सुदैवानं हा ट्रक चालक आणि वाहक या पाण्याच्या प्रवाहातून पोहत काठावर आले. चंद्रपूर मार्गे अहेरी जाण्यासाठी महत्वाचा पूल असलेला वैनगंगा नदीवरील आष्टी इथला पूल पाण्याखाली गेल्याने चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील या मार्गाची वाहतूक ठप्प झालेली आहे. गेले काही दिवस पूर्व विदर्भात जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे
वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणाचे दरवाजे जे आहेत ते उघडले गेलेले आहेत, मात्र गेले काही दिवस या धरणात पाण्याची प्रचंड आवक होत असल्याने आज पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. परिणामी वैनगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये प्रचंड पाणी पातळी वाढली. गडचिरोली जिल्ह्यात सध्या पावसाने विश्रांती दिली आहे. जिल्ह्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून चक्क 3 फुटांपर्यंत पाणी वाहत आहे आणि त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान भामरागड बाजारपेठेतील पूर मात्र ओसरला आहे, पण तरी बाजारपेठांमध्ये मात्र चिखलाचं साम्राज्य दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथून जवळ असलेल्या वडोदा इथल्या रेल्वे पुलाखाली शनिवारी सायंकाळी पाण्यात मृतदेह तरंगताना आढळला. वडोदा जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूट खालून रस्ता काढलेला आहे, परंतु तिथे खोल भाग असल्याने खूप पाणी साचल्याने त्यामुळे शनिवारी सायंकाळी सतीश घोंगटे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर मृतकाच्या नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनाच्या बेपरवाईमुळे या घटनेस रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेले 5 ते 7 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचं स्वरूप आलं. या नुकसानीची कृषी विभागानं त्वरित पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. भंडारा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खर्रा आणि दारू हवी असेल तर त्यांना काही कर्मचारी केवळ 50 रुपयात खर्रा आणि 300 रुपयांमध्ये दारू आणून देतात. हा गंभीर आरोप एका रुग्णाने केला, मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. इथं कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, तर याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झालेली आहे. जिंतूरचे भाजप आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्यासह कुटुंबातील 5 व्यक्तींचा अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. अकोल्यातील विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार डाबकी रेल्वे रोड इथे गेट परिसरात हातात लोखंडी कट्टा घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एक इसम धाक दाखवून दहशत निर्माण करत होता आणि या माहितीवरून पथकानं डाबकी रोड रेल्वे गेट परिसरात लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. शेख सद्दाम शेख कासम असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून एक लोखंडी कट्टा जप्त करण्यात आला. कोरोना साथीमुळे यंदा श्रीमंत दगडूशेठ मंदिरातील अथर्व शीर्षपठणात फक्त 5 महिला सहभागी झाल्या, तर इतर सर्व महिलांनी ऑनलाईन पद्धतीने आपापल्या घरातूनच अथर्व शीर्षपठण केलं. दरवर्षी ऋषीपंचमीला दगडूशेठ मंदिर ट्रस्टच्या या अथर्व शीर्षपठणात किमान 15,000 महिला सहभागी होतात, पण यावेळी कोरोना साथीमुळे फक्त 5 महिलांना त्यात सहभागी होता आलं. आतापर्यंत तुम्ही एक गाव एक गणपती ही संकल्पना ऐकली असेल, पण कोरोनाच्या संकट काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 53 गाव 1 गणपती ही संकल्पना राबवण्यात आली आहे. भूम तालुक्यातील 53 गावांनी मिळून 1 गणपतीची प्रतिष्ठापना केली. विशेष म्हणजे भूम शहरातील पोलीस स्टेशन समोर जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे आणि या मानाच्या लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे 150 वर्षांपूर्वी झाली. दर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत या मंदिरात दर्शनार्थी आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. या लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची 150 वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे. आज जातीच्या नावाखाली अनेकांचे बळी जाताना आपण पाहतो. ऑनर किलिंग सारख्या घटना घडल्याची कित्येक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शिवगाव तालुक्यातील मुंगी या गावात एका मुसलमान मामानं आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीचं कन्यादान केलं आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचा मामा होऊन त्यांनी कन्यादान केलं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत पाकिस्ताननं दाऊद इब्राहिम बाबत पुन्हा एकदा पलटी मारली. दाऊद आमच्या देशात नाही असं पाकिस्ताननं स्पष्ट केलेलं आहे. दाऊद कराचीमध्ये नसल्याचा पाकिस्तानचा दावा आहे आणि नुकतीच पाकनं अतिरेक्यांची यादी जाहीर केली होती. पाकिस्ताननं जेमतेम काही तासात आपला शब्द फिरवला आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.